साहेबांशी माझा संपर्क जवळजवळ एक संबंध आलेला आठ नऊ वर्ष तरी झाले असेल जास्त झाले असेल मी फिल्मच्या निमित्तानं न्यूयॉर्कला गेलो तेव्हा साहेबांना पहिल्यांदा भेटलो होतो आणि आत्ताही तुम्ही ते जे काही उपक्रम करत आहेत त्याची नावं जर तुम्ही ऐकलं की मान माणूस घडवण्याची जी चीच चळवळ आहे किंवा चांगूलपणाची चळवळ चांगुलपण माणूस अशा गोष्टींना घेऊन काहीतरी विचार करणारा आणि त्यात काम करू पाहणारा माणूस त्याची वेगळी ओळख करून द्यायची मला वाटत नाही का की काही गरज आहे आणि त्याच्यावरूनच कळते जो माणूस काम करतो त्याच्यावरून त्याचे उद्देश कळतात आणि साहेबांनी जेव्हा मला फोन केलं तर की असं असं अॅकॅडमीचं आहे तर मला खरंच मोटिवेशनची खूप भीती वाटते कोणी मोटिवेट करायला की भीती वाटते कारण की मोटिवेट करायचं कोणाला नेमकं आणि आणि कोणी करायचं आणि कुठलं मोटिवेशन कोणी घ्यायचं आपल्याकडं खूप कन्फ्युजन आहे आणि आपल्याकडं आपल्याकडे एक सवय की एक चहाची टपरी चालली की तिकडं पन्नास टपऱ्या त्या रस्त्याच्याकडे लागतात आणि जे चालते ती पण बंद पडून जाते तर मोटी <laughs> तर मोटिवेशनची भीती ती त्याच्यामुळेच मला वाटते की मोटिवेट आपल्या आपल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि म्हणजे मी मी सुद्धा एक काळ मला मला पण वाटलं की मी पण आयस होईल <laughs> म्हणजे तुमच्या रिॲक्शन कळलं की हा जोक होता आणि जर मला बऱ्याचदा म्हणजे यश यशापयश जास्त मग दहावीत मी दोनदा नापास झालो आणि दोनदा नापास झालो त्यावेळेस असं वाटलं होतं खरं म्हणजे सरांनी जो विचार मांडला ना त्याच्यामुळेच मी इथं आलो नाही तर आय एस आय पी एस घडवण्याच्या याच्यात नागराचं काय काम आहे त्याला काही कळत लॉजिक नाही पण साहेबांनी ज्या पद्धतीने विचार करत होते मला फोनवरून त्यांनी सांगितले की आपण हे माणूस घडवण्याची चळवळ आहे आणि आपण फक्त यू पी एस सी किंवा एम पी एस सी करून लोक आय एस आय पी एस आणि काहीतरी व्हाच आणि तो हो ते खूप असते की तो होऊ शकतो सगळ्यांनी अमुक अमुक दगड मारला आहे तुला काय झालं उठ तर हे सगळ्याला उठून जिद्द तयार करणं एक काळ जातो मी काही म्हणजे मी पुणे युनिव्हर्सिटीत अभ्यास केलेला आहे जयकरमध्ये मला अशी उदाहरणं आहेत की सेटनेटची परीक्षा मी एम ए झालो आणि सेटनेटची परीक्षा करत होतो तर मी काय मी बऱ्याच वेळा दिली झालो पण मी बाहेर पडलो काहीतरी केलं फिल्ममध्ये जे काय म्हणजे मला कल्पनाही नव्हती की माझ्याकडं नाचं काहीतरी होणार आहे ते केलं आणि मी खूप वर्षानंतर तिथे गेलो तरी एक माझा मित्र तिथं अजूनही सेटनेटची परीक्षा देत होता आणि बाकीचे लग्न करून त्यांची पोरं शाळेत चालली होती आणि ही तिथं अजूनही तिथं थांबून हे करत होतं तर कधी कधी ते आपण म्हणतो ना की जिद्द चिकाटी पाहिजे सोडलं नाही पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे पण कधी कधी ना काय सोडायचं तरी काय धरायचं हे पण कळलं पाहिजे म्हणजे आडून राहणं हेच आहे मला तर बऱ्याचदा वाटतं म्हणजे मी जर असं ठरवलं असते की मला प्राध्यापकच व्हायचं आहे तर मी डिरेक्टर झालो नसतो म्हणजे ह्या दोन्हीतली गोष्टी काय अपहिशन काय यश आहे काय कळत नाही मी पोलीस भरती चालतो ते सोडून रिस्क घेतली होती खरी म्हणजे नाही का ज्याला काय म्हणून पण मला माहीत नव्हती आपण अमुक काहीतरी व्हायचं आहे म्हणून म्हणून मला सर सर जे आत्ता यशाबद्दल जे बोलतायत आत्ता मोळेसाहेबांचं जे काय ऐकलं मी त्याच्यापेक्षा ते असतं की जी उरलेली माणसं आहेत त्यांचं काय करायचं ह्याच्यात ह्याचा विचार करताय त्यामुळे तुमची ही अकॅडमी मला वाटतं वेगळी आहे आणि ती महत्वाची आहे नाहीतर इथं स्वप्न दाखवून दुकानं आपण उघडतो सगळ्याच म्हणजे कुठलंही स्वप्न दाखवायचं त्याचं दुकान उघडायचं असं आपली पद्धत असते पण उरलेली जी माणसं आहेत त्यांचं काय करायचं आणि देशासाठी फक्त आय एस आय पी एस महत्त्वाची नाही तर इतर माणसंही महत्वाची आहेत जसं सर म्हटलं की गायक महत्वाचं आहे लेखक महत्वाचा आहे एंटरटेन करणारी माणसं महत्वाची आहेत आणि कोणी तरी अशी साधी टोपी घालणारी शेत शेतकरी आणि आपण ज्यांना गावठी म्हणू हिनवायचा प्रयत्न करतो अशी माणसं तुमच्या जगण्यात महत्त्वाची असतात तुम्हाला ते का जी काय मुलं ज्यांनी काही जी मुलींना वाचवलं ते किती खूप महत्त्वाचं काम आहे तर ह्या जगात सगळ्यांची गरज आहे सगळ्यांचा काहीतरी वाटा असतोय आणि देश समाज मला वाटतं आपल्या सगळ्यांचं मिळूनच होतोय आणि त्या सगळ्यांचा विचार करून किंवा त्या सगळ्यांचा विचार करून काहीतरी करायचा प्रयत्न ही अकॅडमी करते त्यासाठी मला वाटतं ही महत्त्वाची अकॅडमी आहे आणि तुम्ही सगळे आता मला माहीत नाही इथे विद्यार्थी कोण आहेत आणि त्यांचे नाही का पालक किंवा त्यांचे शिक्षक कोण आहेत तर बऱ्याचदा पालकांचा रेट असतो की तो आय एस एस हो आय पी एस एस हो डॉक्टर्स हो ते डॉक्टर्स ज्याला करायचं आहे ते का माजा, माजा यशे यशे तरी दुसरं काहीतरी होऊ शकतं काहीही शक्यता आहे जगात सगळ्या शक्यता आहेत आणि मला मला माझ्या माझ्यापुरतं यशाची यश अपयश मी खरं मानत नाही असं काय पण तरी जरी मानलं तर मी एवढीच गोष्ट स्वतःसाठी म्हणून मानवून घेतो की जगता आलं पाहिजे नीट रोज चालत राहता आलं पाहिजे रोज अपयश येणारच आहे रोज यश येणारच आहे आणि एकदा यशस्वी झालं म्हणून आयुष्य भागत नाही ही सगळी जी मंडळी आहे तिथं त्यांनी एवढं मोठं यश मिळवलं होतं तर मला नक्की माहिती की यांच्यावर किती जबाबदारी असते किती संघर्ष असतो आय एस आय पी एस होणं काही साधी गोष्ट नाही आहे म्हणून एकदा पास झाला आणि म्हणतो ना देर हाली पा हरी पलंगावरी पा, तसं काही होत नाही की एकदा पास झाला आणि आता आयुष्यावर बसून खायचं आहे तर आयुष्यावर मरेपर्यंत संघर्ष आहे आणि त्या संघर्ष कुठला कुटला ना कुठला आपण निवडाय निवडायला पाहिजे त्या संघर्षात कुठला संघर्ष निवडायचा याची तुम्ही मदत निवडण्यासाठी तुम्ही मदत करताय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि तुम्हाला सगळ्यांनाही सदिच्छा जी कोणी आपली स्वप्न घेऊन जगायचं आणि पुढं जायचा जा प्रयत्न करताय त्या सगळ्यांनाही माझ्या सदिच्छा थँक्यू सो मच